तर राज्यामध्ये दोन नकली पक्ष, एक शिवसेना दुसरे राष्ट्रवादी, असं म्हणत अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि पवारांना डिवचले. यावरून जयंत पाटलांनी शहांना प्रत्युत्तर दिले. एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं, आता जनतेलाच ठरवू दे कोण नकली आणि कोण असली, असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. हमारे सामने जो चुनाव लड़े राहुल जी के नेतृत्व में, ये सारे लोग यहां पर महाराष्ट्र में तीन पार्टियां इकट्ठा हुई है, एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी. अब ये हमारे यहां तो गुजरात में कहावत है, तीन तिगड़ा काम बिगड़ा. मैं आपको बताने आया हूं भाई और बहनों, अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. शिवसेना आधी रह गई, शरद राव की एनसीपी आधी रह गई, ये तो दो आधे थे ही, ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया, आधा करने का काम कर दिया. एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं, ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली. अरे भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे. महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे, तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर.